नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या महिन्याभराच्या नंतर एक अत्यंत हृदयद्रावक अशा स्वरूपाचा व्हिडिओ अर्थात ध्वनिचित्रफीत समोर आली आहे। ही ध्वनिचित्रफीत कीव जवळच्या एका गावातली आहे। त्या गावामध्ये रस्त्यावर काही सैनिक फिरताना दिसतात, काही गाड्या वेगळ्या वाकड्या पद्धतीने उभ्या आहेत असंही दिसतं आहे, पण त्यात सर्वात जास्त धक्कादायक आणि अंगावर काटा येतील अशी दृश्य आहेत ती मृतदेहांच्या संदर्भातली। अनेक मृतदेह रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडलेले आहेत। हे मृतदेह खास करून हात बांधून बळी दिले गेले आहेत अशा पद्धतीचा संकेत त्यातून मिळतो आहे। हे मृतदेह कोणाचे आहेत याचा एक प्राथमिक अहवाल हा युक्रेनच्याकडून आला आहे। युक्रेनचं म्हणणं असं आहे की ही सगळी त्यांची माणसं आहेत, अर्थात युक्रेनचे नागरिक आहेत। या युक्रेनच्या नागरिकांचे बळी रशियानं घेतले आहेत आणि रशियानं हा नरसंहार केला आहे, इतका गंभीर आरोप युक्रेनचे प्रमुख झेलेन्स्की यांनी केला आहे। या दृश्याला आपण आणखीन नीट पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की यातली अनेक प्रेत, अनेक मृतदेह हे प्लॅस्टिकच्या बॅग्समध्ये बांधलेले आहेत, ज्याला आपण कोरोना काळामध्ये बॉडी बॅग्स अशा स्वरूपाचा शब्द ऐकलेला आहे। या बॉडी बॅगमध्ये अनेक मृतदेह बांधले आहेत, त्यातले बरेचसे खड्डा खणून खंदकामध्ये टाकलेले आहेत आणि ही सगळी दृश्य ही रशियावर नरसंहाराचा ठपका ठेवण्याच्यासाठी पुरेशी आहेत। आता रशियाला रोखा असा सुद्धा दावा झेलेन्स्की करतात। पण दुसऱ्या बाजूला रशियानं जे सांगितलं आहे ते आणखीनच धक्कादायक आहे। रशियाचं म्हणणं असं आहे की हा सगळा प्रकार करण्याच्या मागे रशियाचा काळी मात्र संबंध नाही। रशियानं हे काहीही केलेलं नाही, कारण हे जेव्हा घडलं त्या एप्रिलच्या 1-2 तारखेच्या सुमारास रशियाचे सैनिक संबंधित परिसरात नव्हतेच। मग हे केलं कुणी हा प्रश्न त्यानिमित्तानं पुन्हा उपस्थित राहतो। युक्रेनच्या महत्त्वाच्या कीव शहराच्या जवळ अशा मोठ्या प्रमाणामध्ये मृतदेह रस्त्यावर सापडणं आणि याची आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र निर्भत्सना होणं हे स्वाभाविक आहे। तसं होत असताना रशियानं आपल्याकडे दाखवलं गेलेलं बोट उलट युक्रेनकडेच फिरवलंय। युक्रेननंच स्वतःच्या माणसांना मारून अशा प्रकारचा एक बनाव रचलाय, इतका गंभीर आरोप रशियाचे परराष्ट्र मंत्री लारोव यांनी केलाय। हे सगळं नक्की काय घडतंय? युद्धात माणसं मारली जातात असं आजवर आपण पाहत आलो, ऐकत आलो, पण माणसापेक्षा सैनिकाचा बळी जातो असं अपेक्षित असतं। आत्ता जे युक्रेनमध्ये घडतंय, जे ज्या पद्धतीनं माध्यमांमधून येतंय, त्यामुळे प्रश्न उपस्थित झालाय, युक्रेनमध्ये नरसंहार कुणी केला? या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत, आपल्यासोबत निवृत्त सुभेदार मेजर आणि आत्ता मानद लेफ्टनंट पदावर असलेले शशिकांत साळोखे आहेत, आपल्यासोबत अभ्यासक या नात्यानं विजयराव खरे आहेत। विजयराव खरे हे पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सामरिक शास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार या विषयाच्या विभागाचे प्रमुखही आहेत। संजय रानडे माध्यम अभ्यासक या नात्यानं आपल्याला परिचित आहेत, थोड्याच वेळात ते आपल्यासोबत जोडले जातील। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय। माझा पहिला प्रश्न पटकन अभयराव पटवर्धन आपल्याला आहे। अभय सर, ज्या पद्धतीनं दृश्य आली आणि ती सांगत होती की मोठ्या प्रमाणात आता नरसंहार होताना दिसतोय युक्रेनमध्ये, ही दृश्य चिंताजनक आहेत, शहारा आणणारी आहेत, या दृश्यातून नक्की कुणी कुठला काय संदेश कुणाला दिला? असं आहे सर की युद्ध म्हटलं की नरसंहार हा होणारच। जर प्रत्यक्षात समोरासमोर लढाई झाली तर सैनिकांचा नरसंहार होतो, हातघाईची लढाई झाली तर सैनिकांचा नरसंहार होतो, आणि जर शेलिंग झालं, एअर स्ट्राईक झाला, मिसाईल स्ट्राईक झाला, तर तो सिव्हिलियन लोकांचा म्हणजे नागरिकांचा नरसंहार असतो। पण
एकंदर जे सध्या प्रकरण चालू आहे आणि वेस्टर्न मीडियामध्ये ज्या काही बातम्या येतात आहेत आणि येत होत्या आत्तापर्यंत की कीवच्या बाजूला किंवा याच्या बाजूला रशियन सैन्याला अजिबात यश मिळालेलं नाही आहे, त्यांना त्यांच्यावर उलट युक्रेनच्या सैनिकांनी हल्ला केलेला आहे आणि त्यांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवलेलं आहे जी, हे जर पाहिलं तर या व्हिडिओबद्दल शंका उभं राहणं हे स्वाभाविक आहे. नरसंहार झाला आहे याच्यामध्ये शंकाच नाही आहे, पण काही वेस्टर्न न्यूजपेपर्समध्ये स्पेशली न्यूयॉर्क टाईम्स किंवा द गार्डियन यासारख्या पेपरमध्ये आलेलं आहे की ही स्टेज मॅनेज गोष्ट आहे युक्रेनच्या त्यांच्या इंटेलिजन्स ब्रांचची. जी पटवर्धन सर, आपला आवाज मध्ये मध्ये ये जा करतोय. मी एक पटकन पुढचा प्रश्न दरम्यानच्या काळामध्ये आपल्या सोबत असलेल्या निवृत्त सुभेदार मेजर शशिकांत साळोखे यांना विचारतो. आता सध्या ते मानद लेफ्टनंट पदावर आहेत. साळोखेजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हा सर, बिलकुल. जी, ज्या पद्धतीनं मृतदेह समोर आले ते पाहता त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांचे हात शरीराच्या मागच्या बाजूला बांधले गेलेले आहेत. मृतदेह गेले अनेक दिवस रस्त्यावर त्याच पद्धतीनं पडले आहेत, कारण त्यांच्या आसपास बर्फ साचलेलं दिसतंय, त्यांच्या शरीरावर साचलेलं बर्फ सांगतंय की हा मृतदेह किमान 24 तासापेक्षा जास्त त्याच जागी पडलेला असू शकतो. हे असं सगळं कधी होतं युद्धात? ज्यावेळी जसं पटवर्धन साहेबांनी सांगितलं की युद्ध म्हणलं, जर युद्ध म्हणलं की हे नरसंहार आलाच, मग ज्यावेळी रूसचे मिझाईल किंवा रूसचे क्षेपणास्त्र पडले असते तर ते हात बांधून सैनिक हात बांधून शिविरला ते तसे करणार नाहीत, ते बिन हात बांधता तसे मृतदेह सापडले असते. तर माझ्या मते असं आहे की युक्रेननंच त्यांच्या इंटेलिजन्सनं बनाव अशा प्रकारे असलेला असेल की आपण आता रशियाला काही करून आपण नमवू शकत नाही. त्यांनी गेले कित्येक दिवस प्रयत्न केला, अखेर नागरिक पण रस्त्यावर आले, तर रशियाला जागतिक प्रेशर आणून त्यांची बदनामी करून रशियाला त्या फळीवरती आपण कमकुवत करू शकतो का, असा त्यांचा प्रयत्न असू शकतो. असं करून युक्रेनला आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळवायची आहे का शशिकांतजी? आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहानुभूती युक्रेनला मिळू शकत नाही, कारण का बरेचसे देश ह्या युद्धामध्ये तटस्थ भूमिका घेतलेली आहे. जसं ऑपिक देश आहेत जे पेट्रोलचे आयात निर्यात करणारी देशांची संघटना आहे, तसं भारत आहे, बऱ्याचशा देशांनी तटस्थची भूमिका घेतली. युक्रेनला उसकवणारे अमेरिका आहे, ब्रिटन आहे, नाटो देश आहेत. ह्या लोकांनी गेले कित्येक वर्षापासून 2004 नंतर 2008 त्यांनी नोंदवता दिला जॉर्जिया युक्रेन तुम्ही नाटोमध्ये सामील व्हा, त्यानंतर त्यांनी हत्यार पुरवली आणि त्यांची माते भडकवली. पण रूसला आपल्या देशाची सीमाबद्दल काळजी आहे. त्यांचे पहिले जे चार देश हे झाले होते जी, त्यांचे पहिले चार देश त्यांचे ह्याच्यामध्ये सामील झाले होते ठीक नाटोमध्ये, त्यानंतर त्यांची जी सीमा आहे ती विच्छेद करत होती रूसला. आणखीन जर हे युक्रेन पण जर त्या नाटोमध्ये सामील झाला तर कोणत्या देशाला आपल्या सीमेचे रक्षण करण्याकरता रूसला नाटो आपल्या जवळ नको आहे, कारण उद्या मिझाईल घेऊन आपल्या समोर असला दुश्मन हा हे करू शकतो. जी, एक पटकन पुढचा प्रश्न मला संजय रानडे यांना विचारायचा आहे, त्याच्यानंतर विजयराव खरे आपल्याला बोलते करतो. संजय जी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येत असेल अशी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीनं ही दृश्य समोर आणली गेली दृश्य निश्चितपणे समोर आणली गेलेली आहेत, ती आलेली नाहीये. आणि जेव्हा आपण सोशल मीडियाला किंवा टेलिव्हिजनचा विचार करतो तेव्हा हे निश्चित असतं की ती दृश्य समोर आणली गेलेली आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारच्या दृश्यांकडे आपल्याला अधिक बारकाईने पाहावं लागतं की ती जी दृश्य आहेत ती देणारे कोण आहेत, त्यांच्या मागचे व्यवस्था काय आहे, त्यांची विचारसरणी काय आहे, या सगळ्याचा विचार करूनच त्या दृश्यांकडे पाहावं लागतं. त्या दृश्यांकडे आपण असं सहज म्हणून काहीतरी शूट झालंय अशा प्रकारे त्याच्याकडे पाहायचं नसतं, विशेषतः युद्धांच्या बाबतीमध्ये हे खरं आहे. जी, आता जी दृश्य समोर आली आहेत त्याबद्दल आपलं निरीक्षण आणि आपला अभ्यास काय सांगतो,
की हात मागे बांधलेला मृतदेह दाखवणं, पिशव्यांमध्ये बांधून ठेवलेले खंदकात टाकलेले मृतदेह दाखवणं, ते खंदक कुठे खणले ती जागा दाखवणं, या सगळ्या व्यवस्थेतून म्हणजे या सगळ्या ठिकाणाहून सैनिक जात आहेत ते दाखवणं, ही सगळी दृश्य काही ना काहीतरी संकेत कुणा ना कुणापर्यंत पोहोचवू पाहत आहेत, त्यावर आपलं मार्गदर्शन. ही यालाच इन्फॉर्मेशन वॉरफेअर असं म्हणतात, की त्या माहितीला आपल्या किंवा त्या दृश्याला आपण जे करत आहोत, जे काही ते राज्य करत असेल, युक्रेन करत असेल किंवा रशिया करत असेल, आम्ही जे करतो आहोत ते कसं योग्य आहे आणि समोरचा माणूस जे करतोय ते कसं अयोग्य आहे किंवा अनैतिक आहे, अशा प्रकारची मांडणी करता यावी त्या पद्धतीनेच ती दृश्य केली जातात, दाखवली जातात. त्यामुळे ती सरसकट सगळी दृश्य ही खरी नसतात आणि सरसकट सगळी दृश्य ही खरं बोलतायत असंही आपल्याला मानता येत नाही. माझं निरीक्षण म्हणाल तर इतकंच आहे आता की अजूनही आपण फक्त ती इन्फॉर्मेशन घेतो आहोत, त्याचं विश्लेषण अजून वेळ लागेल थोडस त्याला समजून घ्यायला, कारण आत्ताच कीव वगैरे या भागातल्या रशियन ट्रुप्स थोडेसे मागे गेले, त्यामुळे तिकडचे लोक आपल्याला काही व्हिडिओज पाठवत आहेत ज्या सोशल मीडियावर पण दिसत आहेत ती व्हिडिओज, आणि मग आता ते व्हिडिओज कोणी शूट केले आहेत किंवा तिकडचे नागरिकांनी केले आहेत किंवा तिकडे परत जाणाऱ्या सैनिकांनी केले आहेत, हे सुद्धा ही माहिती अजून काढण्यात येते आहे. त्यामुळे यातला बराचसा भाग हा इन्फॉर्मेशनच्याच बाबतीत आहे, तो युद्धाच्या अंगानेच विचार केला पाहिजे की हे दोघे एकमेकांशी युद्ध करतायत आणि आपल्याला विशिष्ट दृश्य दाखवून आपल्या बाजूला खेचू पाहतायत की तुम्ही आमच्या बाजूनी या, असं ते असं चित्र येते. बिलकुल, एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण आपण मांडलं. पटकन अभ्यासक विजयराव खरे यांना बोलतं करूया. विजयराव, ज्या पद्धतीनं ही दृश्य समोर आली त्याच्यानंतर युक्रेनचे प्रमुख झेलेन्स्की यांनी रशियाला जबाबदार ठरवलं, रशियावर त्यांनी आपला आक्षेप नोंदवला की आमच्या नागरिकांना आता रशिया मारतोय, त्याचा प्रतिवाद केला गेला रशियाकडून, आणि रशियाकडून केला गेलेला दावा हा जास्तच धक्कादायक आहे. युक्रेन स्वतःच आपल्या नागरिकांना मारून हा बनाव रचतोय, इतका गंभीर आक्षेप नोंदवला गेला. अभ्यासक या नात्यानं या दोन्ही दाव्यांच्या बाबतीतली आपली निरीक्षणं काय आहेत? नमस्कार. पहिल्यांदा ज्या पद्धतीचं चित्रीकरण आपण पाहतो आहे त्याच्या फॅक्ट्स आणि त्याचं जे माहिती इन्फॉर्मेशन वॉरफेअर ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये एक तो एक तो त्याच्यातला एक पार्ट असू शकतो, परंतु हे दाखवण्यामागे जे रशियाची जे युक्रेन आणि युरोपियन देशांचं जे पॉलिटिक्स आहे ते नीट लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस रशियाने युरोपियन राष्ट्रांना धमकावून सांगितलं की आता जर कोणी युक्रेनला मदत करेल त्यांना आम्ही कुठल्याही पद्धतीचा नॅचरल रिसोर्सेस आहेत किंवा ऑइल देणार नाही किंवा इंधन देणार नाही, आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत करार करताना रुबलचा याची पैसा द्यावा अशा पद्धतीची धमकी देण्यानंतर युरोपियन राष्ट्रांनी आपली भूमिका थोडी नमती घेतलेली दिसते. त्याचबरोबर 2 दिवसापूर्वीच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे त्याच्यामार्फत रशियन सैन्य आणि रशियन नेत्यांवर काही इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये वॉर क्रिमिनल्स जे आहेत त्याच्या त्या अनुषंगाने यांच्यावर काही दावे करता येईल का यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु रशिया हे सुरक्षा मंडळाचं कायमस्वरूपी सदस्य देश असल्या कारणाने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये कुठलेही असे दावे आलेत परंतु जोपर्यंत त्याला P5 स्टेट त्याला रिकमेंड करतोपर्यंत त्याच्यावर ऍक्शन होऊ शकत नाही. म्हणून आज ही जी चित्रीकरण दाखवलेले आहे या चित्रीकरणाचं जरी सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणून काही लोकांची सहानुभूती मिळत असेल, परंतु रशिया आणि युक्रेन याच्यातला शांतता प्रस्थापित होण्यासाठी हे तेवढं स्ट्रॉंग वेपन असणार नाही. नंबर दोन, याच्यामध्ये दुसरा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आता जो दिसतो आहे, एक तर ज्या पद्धतीने जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्स मध्ये बदल होत आहेत, म्हणजे आपल्याला दिसतंय की पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष रशियन यांना भेटतात, त्याचबरोबर रशिया सुद्धा आता अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला त्या ठिकाणी त्यांचं मान्यता देण्याचा प्रयत्न म्हणजे केलेलाच आहे, त्याचबरोबर चीन सुद्धा अफगाणिस्तानच्या याच्यावर मान्यता देण्याचे त्या सरकारला मान्यता देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला असं वाटतं की हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीचं जे हे आहे रशिया आणि युक्रेन याच्यामुळे संपूर्ण जिओ पॉलिटिक्स बदलण्याचं आपल्याला एक इंडिकेशन आपल्याला पाहावयास मिळतात, आणि म्हणून
कधी नव्हे तो, म्हणजे एक तर दुसऱ्या महायुद्धानंतर कधीही युरोपियन राष्ट्रांनी अशा पद्धतीचा नरसंहार बघितला नव्हता किंवा अशा पद्धतीची त्यांच्या भूमीवर लढाई बघितली नव्हती. सर्व ज्या लढाया जे काही संघर्ष होते ते आफ्रिका, वेस्ट आफ्रिका असेल किंवा मिडल ईस्ट असतील किंवा इतर साऊथ ईस्ट एशियन मध्ये काही देश असतील, इथे संघर्ष करण्यासाठीची जी काही हे जी मदत होती ती युरोपियन राष्ट्र करत होती. परंतु आज पहिल्यांदाच दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांना अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागत असल्या कारणाने त्यांची राज म्हणजे राजनय जी आहे, डिप्लोमॅसी ही कम्प्लिटली फेल्युअर ठरत आहे. नॅटो आणि युरोपियन राष्ट्रांचे एक तर तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे की युरोपियन राष्ट्रांचं आज सर्वात मोठे जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ब्रेक्झिटमुळे संपूर्ण त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अमेरिकेचं नाटोमधून ट्रम्प प्रशासनापासूनच त्यांनी नाटोमधून आम्ही विड्रॉ होऊ अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे आजही बायडन सरकार त्या ठिकाणी नाटोमध्ये फार ऍक्टिव्ह होत दिसत नाही आणि म्हणून याला एकच पर्याय आज आपल्या समोर दिसतोय तो म्हणजे जेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांना एकत्र टेबलवर आणून कुठेतरी ट्रॅक टू डिप्लोमॅसीद्वारे एक डायलॉग संवाद करून त्या ठिकाणी हे युद्ध कसं थांबवता येईल त्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण 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 अशी अपेक्षा विजयराव व्यक्त करत आहात पण प्रत्यक्षात तसं होण्याच्या साठी परराष्ट्र मंत्र्यांच्या पलीकडे पावलं पडताना दिसत नाहीये. दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री एकमेकांना भेटतात, चर्चा अपयशी ठरतात हे वारंवार होत आहे. अभयराव पटवर्धन आपल्यासोबत आहेत, निवृत्त कर्नल या नात्यानं ते आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. युद्धाच्या संदर्भातलं त्यांचं लेखनही विपुल आहे. मला अभयराव आपल्याकडून आता या निमित्तानं पुढच्या टप्प्यात चर्चा न्यायची आहे आणि आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की ज्या पद्धतीनं नरसंहाराच्या बातम्या समोर आल्या यानंतरचा धोका कुठला आणि हे असंच चालू राहिलं तर ते आणखी किती दिवस चालू राहील, माणसांच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक हानी कुणाला पोहोचेल. असं आहे सर, मी बांगलादेश वॉर मध्ये होतो, मी श्रीलंका वॉर मध्ये होतो, ज्या वेळेला कुठल्याही सैन्य दुसऱ्या शहरावर किंवा शत्रूवर आक्रमण करतं त्यावेळेला असल्या गोष्टी करण्यात त्याला वेळ नसतो. तुमच्यासमोर जर माणसं आली तर तुम्ही गोळ्या घालून माराल पण त्यांचे हात बांधून त्यांना मारण्याकरता तुमच्यापाशी वेळ नसतो, कारण तसं करण्यामध्ये तुमचा जो वेळ जातो, जे तुम्ही शत्रूला एक्सपोज होता त्याच्यात तुम्ही मरण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे रशियन सैन्य कीवपर्यंत पोचलं किंवा इतर शहरांपर्यंत पोचलं त्याच्यानंतर डिफेन्समध्ये गेलं, जर ते डिफेन्समध्ये गेलं असेल आहे तर तिथे असलेले नागरिक सगळे तिकडनं निघून गेले असणार, पळून गेले असणार. शत्रूंनी पादाक्रांत केलेल्या प्रदेशात किंवा त्याच्यासमोर कुठलाही नागरिक राहणार नाही कधीच, हे आम्ही श्रीलंकेतही पाहिलं आहे, आम्ही बांगलादेशमध्येही पाहिलं होतं, त्यामुळे आता काही फारसं वेगळं झालं नसेल आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की हा जो व्हिडिओ आहे हा आजच का बाहेर आला, आत्तापर्यंत का नव्हता आला, इतके दिवस झाले रशियाचं सैनिक गेले 5-6 दिवस माघार घेत आहे का नाही आलं. याचं कारण असं आहे की आज झेलेन्स्की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलला मध्ये भाषण देणार आहेत आणि ही सगळ्यात मोठी संस्था आहे संयुक्त राष्ट्रसंघातली जी युक्रेनच्या रशियाच्या विरुद्ध युद्धाचा एल्गार करू शकते आणि त्यांच्याकडनं तिथल्या त्या 15 लोकांकडनं 15 देशांकडनं सहानुभूती मिळवाय करता या व्हिडिओसारखा दुसरा प्रश्न नाही. नक्की झेलेन्स्की या व्हिडिओचा उल्लेख आज करतीलच यात मला तिळमात्र शंका नाही आहे. अगदी ज्या पद्धतीनं त्यांनी ज्या पद्धतीनं झेलेन्स्कींनी वारंवार रशियाला हर प्रकारे अडवायचा प्रयत्न केला ते त्यात तितके यशस्वी ठरले नाहीत. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मात्र गोष्ट नक्की घडली, ती म्हणजे अशी की आंतरराष्ट्रीय आणि त्यात सुद्धा खास करून अमेरिका धार्जिण्या माध्यमांच्या मध्ये झेलेन्स्कींच्या बाबत सहानुभूती तयार करण्याचे प्रयत्न वारंवार झाले. आपल्यासोबत संजय रानडे आहेत, माध्यमांचे अभ्यासक आहेत. संजयजी, ज्या पद्धतीनं हे सगळं झेलेन्स्कींच्या बाजूनं मतांतर मत तयार करण्याच्यासाठी केलं गेलं हे आता या नरसंहाराच्या व्हिडिओमुळे फसतंय की याला हा एक पुढचा टप्पा आहे. आपल्याला ह्याच्यातलं मागचं जे राजकारण आहे आणि जे एकूण संयुक्त राष्ट्राची जी अडचण आहे ती लक्षात घेतली पाहिजे. ही संयुक्त राष्ट्रामध्ये जे व्हिटो पॉवर आहे ज्या देशांना,
त्या व्हिटो पॉवर मध्ये रशियाचा रशियात पण त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे सेक्युरिटी काउन्सिलने कुठलाही निर्णय घेतला तरी तो तिथल्या तिथे थांबवून ठेवण्याची क्षमता त्या म्हणजे त्या संयुक्त राष्ट्राच्या घटनेमध्येच रशियाला दिलेला आहे. त्यामुळे झेलेन्स्कीनी कितीही तिथे आरडाओरडा केला तरी त्याला सहानुभूती मिळू शकते पण मतांतर होऊ शकत नाही, ऍक्शनेबल होऊ शकत नाही, कारण त्या व्हिटो पॉवरची तीच गंमत आहे. आणि ही जी गेल्या 20-30 वर्षांच्या 3 दशकांमध्ये त्या देशांच्या व्हिटो पॉवरवरती प्रश्न, त्यांना निर्बंध घालायची आवश्यकता आहे त्या व्हिटो पॉवरला, याबद्दल जी चर्चा चालू झाली गेल्या 3 दशकांमध्ये ती त्यामुळेच आहे. मग एकीकडे संयुक्त राष्ट्रामधली व्हिटो पॉवर आणि ते 5 राष्ट्र आहेत त्यांची सत्ता आणि दुसरीकडे नेटो. त्यामुळे नेटोला जर काही करायचं असेल तर त्यांना संयुक्त राष्ट्रापेक्षा वेगळं जाऊन काहीतरी करावं लागेल, जे जॉर्ज बुशच्या काळी झालं आणि त्याचे हे परिणाम आहेत ज्यामुळे रशिया आज अंगावर येत आहे. त्यामुळे ही खूप अशी एक विचित्र अशी पेच युरोप आणि अमेरिकेसमोर आहे जी पुतिननी समोर करून ठेवलेलं आहे, असं प्यादं त्यांनी सरकवून ठेवलेलं आहे. आणि याचीच मला खूप ते मी बघतोय पण मला अजून त्याचा अंदाज येत नाही. पण इतके महिने म्हणजे इतके आठवडे झाले तरी रशिया अजूनही पूर्णपणे युक्रेनला पादाक्रांत करत नाहीये, हे त्यांचं खरोखर फेल्युअर आहे काही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. बिलकुल, यावर एक पटकन उत्तर घेऊयात. आपल्या सोबत मानद लेफ्टनंट आणि निवृत्त सुभेदार मेजर शशिकांत साळोखे आहेत. शशिकांतजी, रशिया आस्ते कदम जातोय की त्याला अपेक्षित यश अपेक्षित कालावधीत मिळवता आलेलं नाही? रशिया युक्रेनच्या दक्षिण भागामध्ये काही रूस भाषा बोलणारे पण लोक आहेत, तर रशियाला ॲक्च्युली युक्रेन समाप्त नाही करायचं. त्यामध्ये युक्रेनवरती कब्जा करून दुबारा त्या जागेला त्यांचा देश स्थापन करून फक्त त्यांना नाटोमध्ये सामील होऊ द्यायचं नाही, हा एकच मुद्दा रशियाचा आहे. त्यासाठी तो पूर्ण नरसंहार करण्याच्या मनस्थितीत नाही आहे, कारण दुबारा पूर्ण नरसंहार करून दुबारा त्यांना नाटो तिथं आणायचा नाही आहे. ते आपलीच लोक आहेत, कारण दक्षिण भागामध्ये लुहान्सुक आहे, त्यानंतर डोनबास जो एरिया आहे तो ॲक्च्युली रुसी भाषेचा आहे. तर ते असं नाही हे करत की पूर्णपणे नागरिकांना मारायचा, त्यासाठी ते थोडं काहीतरी स्टॅबलची भूमिका घेत आहे. जी, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. शेवटचा प्रश्न माझा विजयराव खरे आपल्याला आहे. आपल्यासाठी 40 सेकंदाचा वेळ उरला आहे. पटकन आपल्यासाठी प्रश्न असा उपस्थित करतो की जर हे या पद्धतीनं रशियाला करायचंच असेल, जे आता थोड्या वेळापूर्वी साळोखे यांनी मांडलं की पूर्णपणे युक्रेनला संपवायचं नाही, त्याला खिळखिळं करायचं, तर हा खिळखिळा युक्रेन हा युरोपच्यासाठी भविष्यात नवं ओझं नवी डोकेदुखी असेल? एक निश्चितच आपण लक्षात घेतलं पाहिजे की युक्रेन हे संपूर्ण युरोपचं ब्रेड बास्केट आहे. म्हणजे केवळ रशिया थ्रू नॅचरल रिसोर्सेस जातात म्हणून नाही नव्हे, तर गव्हाचं पीक घेणारं किंवा ज्याला म्हणतो आपण सर्वात जास्त युरोपमध्ये गव्हाचं पीक घेणारा युक्रेनचा क्रमांक पुढचा येतो. आणि ते ब्रेड बास्केट जर युरोपियन यांच्याकडनं गेला तर कदाचित त्याचे जास्त परिणाम अधिक आपल्याला पाहाव्यास मिळतील. आणि दुसरा जे महत्वाचा मुद्दा आहे इथे की युरोपियन युनियन आणि नाटो यांनाही खऱ्या अर्थाने युक्रेनविषयी फार प्रेम नाही. म्हणजे ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्मिती केली असं वाटत होतं की रशियाला आपण एका धक्का तंत्राने त्या ठिकाणी आपण परतवू शकतो, तसं झालेलं दिसत नाही. आणि इनफॅक्ट आता जर 3 दिवसापूर्वी तुम्ही ज्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, ज्या इंटरनॅशनल सँक्शन ज्या अमेरिकेने रशियावर लावलेल्या होत्या त्याचा परिणाम फारसा रशियावर दिसत नाहीये. म्हणजे सँक्शनचा परिणाम दिसत नाहीये, त्याचबरोबर रशियन स्ट्रॅटेजी जी आहे अतिशय सिस्टमॅटिक आहे. त्यांना कुठलाही आता म्हणजे हे न करता अतिथाईपणा न करता त्यांनी ज्या पद्धतीचे स्ट्रॅटेजिक बेसिस 3-fold वर रशिया त्या ठिकाणी करते, एक तर स्ट्रॅटेजिक याचे जे बेसिस आहे ते नेस्तनाभूत करण्याचं काम केलेलं आहे, दुसरा जो डॉनबास आणि इतर जे दक्षिण जे रशियन लँग्वेज असणारे जे प्रांत ते त्यांनी स्वायत्त केलेले आहेत, आणि तिसरं जे आहे की पॉलिटिकल स्ट्रक्चर जे आहे, एकदा जर झेलेन्स्कीना नामहरण केलं तर त्या ठिकाणी
त्यांनी जर एकदा हार पत्करली तर त्या ठिकाणी रशियाचा विजय निश्चित आहे. आणि आपल्याला 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 वेळेची मर्यादा आहे म्हणूनच थांबवतो, आपल्याला माफ करा त्याच्यासाठी. पण त्याचबरोबर आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागात आपल्याला इथेच थांबायचं आहे. इतर सर्व मान्यवरांचेही आभार आणि या भागात आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. लक्षवेधीच्या या भागात तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.